नमस्कार, मी अतुल परदेशी, आपला आवाजमध्ये आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बातमी आहे संपाची. आजवर राज्यामध्ये देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संप झाले, मात्र आज बळीराजा संपवर गेलेला आहे. आज राज्यामध्ये विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी व आपला सातबारा कोरा करण्यासाठी जो संप पुकारलाय, त्या ठिकाणी राज्यामध्ये काही ठिकाणी हिंसक वळण या संपाला लागले, तर काही ठिकाणी शांततेत हा संप करण्यात आलेला आहे. काही ठिकाणी टाळमृदंग वाजवून हा संप देखील करण्यात आला आहे. नेमका जुन्नर तालुक्याचा संप कशा प्रकारे करण्यात आलाय, याचा आढावा घेतलाय आपल्या आजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणी यांनी. स्वामीनाथन आयोगाची त्या ठिकाणी सर्व शिफारसी शेतकऱ्यांना लागू झाल्या पाहिजेत अशा प्रकारची प्रमुख मागणी आहे. आज या ठिकाणी एकत्रितपणे आम्ही सगळे शेतकरी येऊन प्राथमिक स्वरूपामध्ये फक्त भाजीपाला ऊसाची गुराळ या निमित्तानं बंद केलेली आहेत. उद्याचं यापेक्षाही उग्र आंदोलन असेल. दूध आवाले किटल्या घेऊन जरी आले तरी त्या ठिकाणी आज थोडंसं जरा त्या ठिकाणी सकाळी जरा काही दूध घालून झाली, परंतु उद्या बाकी कुठल्याही प्रकारचं दूध या निमित्तानं जुन्नर शहरामध्ये येणार नाही, भाजीपाला तर येणारच नाही. आणि उद्या हॉटेलचं सुद्धा आम्ही जाहीर बंदचं आवाहन या निमित्तानं करणार आहोत. अशा अहो गेले 3 वर्ष हे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या कुठल्याच मालाला बाजार नाही, आणि मग आताच्या ह्या 2-4 दिवसाच्या संपामुळे काय शेतकऱ्यांचं असं नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांचं गेली 3 वर्ष नुकसान झालेलंच आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना याची तमा नाहीये. शेतकरी ह्या नुकसानीला घाबरणार नाही. सगळा शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे. गेल्या रात्री 12 वाजेपासून हा संप सुरू झालेला आहे, आणि रात्री 12 वाजेपासून संपूर्ण महाराष्ट्रात आपण पाहताय, टीव्हीला पाहताय, सगळ्या मीडियावर पाहताय की सर्व ठिकाणी दुधाचे टँकर खाली केले जातात. सगळ्या ठिकाणी तुमच्या भाजीपाल्याच्या शेती उत्पादन रस्त्यावर फेकून दिलं जातंय, आणि हा स्वतः शेतकरीच फेकून देतोय, कारण शेतकरी तेवढा उग्र झालेला आहे. आणि जर शेतकऱ्याच्या मागण्या मग कर्जमाफी असेल, स्वामीनाथन आयोग असेल, शेतकऱ्याचं वीज बिल माफ असेल, शेतकऱ्याला हमी भाव असेल, ह्या जर शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र होणार आहे. आणि सरकारला वटणीवर आणण्यासाठी आता सर्व महाराष्ट्रातला शेतकरी एकवटलेला आहे. म्हणून माझी सरकारला एक नम्रतेची विनंती आहे, गेल्या काही दिवसांपूर्वी ज्या बीजेपी सरकारच्या काही नेत्या मंडळींनी आमदारांनी शेतकऱ्यांबद्दल वाईट वक्तव्य केलेलं आहे, शेतकऱ्यांना साला म्हणून शिव्या दिल्या जातात. शेतकऱ्यांना कालचा माधव भंडारी हा आमदार त्या ठिकाणी वक्तव्य करतो की शेतकऱ्यांचा संप यशस्वी होणार नाही, आणि शेतकऱ्यांनी जरी संप केला तरी आम्ही माल आयात करू. अहो शेतकऱ्यांच्या मालावर तुम्ही खाऊन पोचले आणि आता माजले काय? हा शेतकऱ्यांच्या मालावर तुम्ही जगताय आणि आयात करायची भाषा करताय. ही भाषा कोणची तुमची? माधव भंडारींच्या पुतळ्याचं दान शेतकऱ्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून जर शेतकऱ्यांच्या बद्दल असं वाईट वक्तव्य जर केलं तर यापुढे शेतकरी या सरकारला जा विचारल्याशिवाय राहणार नाही, आणि त्याचा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. शिवार दौरा कसला यांचा? याला शेतीतलं काय कळतं? अहो 5 च्या मोटरचं 12 देऊन दाखवा याला म्हणावा, किंवा एक लाईट गेली डीपीओ जाऊन डीओ टाकून दाखवा. रात्र शेतकरी आमचा अंधारा कोंधारा त्या ठिकाणी पाणी भरतोय, वीज यांना देता येत नाही नीट वेळेत,
बऱ्याच ठिकाणी गुपचूप जाऊन वाड्या वस्त्यांवर पोहोचले. दिवसभर आम्ही त्यांच्या पाठलागावर होतो. संध्याकाळी त्यांची सभा कुठं होती? खोडद. या ठिकाणी त्यांची सभा होती. त्या ठिकाणी आमचा सगळा समाज, शेतकरी बांधव, 500 शेतकरी त्या ठिकाणी जमले होते. आणि आमदार ज्यांना कळालं की या ठिकाणी शेतकरी आलेले आपली सभा उधळून लावायला, अहो त्या ठिकाणी ते आले सुद्धा नाही, पाय लावून पळाले. आजच्या या संपाच्या निमित्ताने आम्ही सर्व मार्केट कमिटीतील आडतदार, मग सुंदर असेल, ओतूर असेल, आळे फटा असेल, या सर्व आडतदारांनी शेतकरी संपाला पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही सर्वजण त्यामध्ये सामील झालेलो. आजचे जे निलाव होणार होते ते सर्व शेतकऱ्यांचं या सरकारला काहीच पडलेलं नाही. उन्मत्त झालेले मंत्री आणि आमदार सरकारचे काहीही बोलतायत, शेतकऱ्यांना शिवीगाळ करतायत, पण ज्यांच्या जीवावर हे मोठे झालेत तेच आज आहे ना शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेत. पण शेतकरी त्यांचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही, इतके या निमित्ताने सांग. आता हा जो शेतकरी संघटनेचा जो बंद जो आहे त्याच्यामध्ये खत औषध विक्रेते युनियन टोटल त्याला सहभागी आहे, त्याला शेतकरी संघटनेला टोटल आमचा पाठिंबा आहे. शेतीमालाला कोणत्याही बाजार नाही आणि त्याच्यामुळं आम्ही सगळे व्यापार लाईन मधले सगळे दुकानदार ऍग्रिकल्चर मधले असतील, इलेक्ट्रॉनिक मधले असतील, हेडवेअर मधले असतील, ही सगळी दुकानं ही शेतकऱ्यांचा संप जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत दुकानं बंद राहतील. म्हणजे ही पहिली गोष्ट असेल की शेतकरी संपवला जातोय इथून पाठीमाग, कामगार संपवला जायचे, तुमचे मेडिकलवाले संपवला जायचे, डॉक्टर संपवला जायचे, आम्ही का संपवला जाऊ नाही? आमच्यावर आतापर्यंत जो झालेला अन्याय त्याच्यासाठी आम्ही एक सर्व हे शेतकरी एकजुटीने या ठिकाणी एकत्र आलोय. आमचा संप यशस्वीपणे या ठिकाणी पार पडलेला आहे. आम्हाला कोणत्यावर अत्याचार करायचा नाही. आम्ही आमच्या मागण्यांसाठी या ठिकाणी भांडतोय आणि आमच्या मागण्या या सरकारने पूर्ण कराव्या अशीच आमची अपेक्षा आहे. सर्वसिद्धपणे शेतकऱ्यांनी हा पहिल्यांदा संप पुकारलेला आहे. शेतकरी जगाचा पोशिंदा ज्याला म्हटलं जातं तो आज पहिल्यांदा संपावर जातोय आणि त्याच्या संपावर जाण्यामुळे निश्चितपणे जनतेला त्रास होणारच आहे. आमच्याही घरातले कुटुंबीय, आमचे बंधू असतील, आमचे नातेवाईक असतील, शहरामध्ये मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी त्या ठिकाणी वास्तव्याला आहेत, त्यांना देखील त्या समस्येला सामोरं जावं लागणार आहे, त्यांना देखील तो त्रास सहन करावा लागणार आहे. परंतु ही सुद्धा शेतकऱ्यांची मुलं आहे आणि आमच्या वडिलांनी, आजोबांनी, बंजोबांनी शेती कसलेली आहे, त्यांनी कष्टात कष्टमय जीवन सोसलेलं आहे आणि आम्ही आता तरुण शेतकरी, सुशिक्षित शेतकरी आम्ही शेती क्षेत्रात उतरलेलो असताना जर हे सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नसेल तर त्यासाठी आम्हाला हा संघर्ष करावा लागतोय. आणि म्हणून माझी सर्वसामान्य जनतेला, सर्व शहरातल्या सुद्धा जनतेला माझी नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की या संपासाठी आम्हाला, आमच्या या जगाच्या पोशिंद्याला, या शेतकरी राजाला आपण सर्वांनी सहकार्य करावं, अशा प्रकारची आपल्या सर्वांना हात जोडून विनंती. कोणत्याही मालाला बाजार भाव नाही, शेतकरी पूर्ण पिळवटलेला आहे, त्याच्यावर भीक मागायची पाळी आलेली आहे आणि आज शेतकऱ्यांनी ठरवलेले घेतल्याशिवाय सोडणार नाही आणि घेतल्याशिवाय सोडणार नाही आणि सरकारला वटणीवर आणल्याशिवाय राहणार नाही. आज शेतकरी 5-1 तारीख पासून तर 7 तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारचं आणि कोणत्याही शेतातलं उत्पादित माल हा विकला जाणार नाही याची पूर्णपणे काळजी घेणार आहे. दूध असेल, शेतमाल असेल आणि शेतीवर आधारित प्रक्रिया केलेले कोणतेही पदार्थ असतील हे विकले जाणार नाही. सर्व लोकांनी आणि सगळ्या जनतेने हे लक्षात ठेवा. आज आमच्यावर वेळ आली, तुमच्यावर सुद्धा ही वेळ येणार आहे. आज आमच्यावर जी वेळ आली ती तुमच्यावर येणार आहे. या सरकारने तुम्हाला जर नाही आमच्या सारखे दिवस दाखवले तर हे दिवस थोडे जवळ नाहीये. आम्हाला जी तळतळत आली, भीक मागायची पाळी आली आमच्यावर, आज एकाही मालाला भाव नाही. अख्खा जो माल आहे आमचा हा सगळा आमच्या वेतनामध्ये जातो. शेतकरी जेवढे पैसे शेतात घालतो त्याच्या दुप्पट पैसे त्याच्या खिशातून चालले. आज त्याला कोणत्या प्रकारचं सुख नाहीये, टेन्शन आहे, कर्जबाजारी झाला, त्याला काय करावं आणि काय सुचत नाही. शेवटचा एकच पर्याय त्याला दिसतो, आत्महत्या. पण ध्यानात ठेवा, हा उत्तर महाराष्ट्रातला शेतकरी आहे. आत्महत्या तुम्हाला करायला लावेल, तुम्हाला तुमचं सरकार खाली घेईल. हे शेतकरी आम्ही सगळे लोक संपामध्ये सहभागी झालेलो आहोत. शेतकऱ्यांची व्यथा शेतकऱ्यांनाच माहिती आहे. आज या ठिकाणी आमच्या बाळाला भाव नाही, बाळाला भाव नसल्यामुळं शेतीला, शेतकऱ्याला खत ही महाग भाव द्यावं लागत, औषधही महागडा भाव द्यावं लागत. सरकार आम्हाला कुठल्याही तऱ्हेचं अनुदान देत नाही, कुठल्याही तऱ्हेचं सहकार्य करत नाही, तरी आमचा सरकारचा निषेध करतो. या
कांदा बटाटा खरेदीच्या शेतकऱ्यांच्या ऑफिसमध्ये आज आम्ही बसून या शेतकऱ्यांसाठी संपाला पूर्ण पाठिंबा देत आहोत. शेतकऱ्यांच्या मालाला 2 वर्षामध्ये इतकी भयानक परिस्थिती झालेली आहे. 7 रुपये 8 रुपये किलो माल पिकवण्यासाठी खर्च येतो आणि तोच माल 2 रुपये 3 रुपये किलोनी बाजारात विकला जातोय. अशी या शेतकऱ्यांना भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करावा इतक्यापर्यंत ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी आम्ही सुद्धा आमच्या हरिओम ट्रेडिंग कंपनी व्यापारी खरेदी असोसिएशनतर्फे आम्ही संपामध्ये सहभागी झालेलो आहोत. सबका साथ सबका विकास म्हणत आज भाजप सरकार सत्तेवरती आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे. मात्र जगाचा हा पोशिंदा आजही आपल्या स्वतःच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी, आपल्या या संपूर्ण संसाराला कुठेतरी स्थैर्य प्राप्त करण्यासाठी झगडत आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ, या सगळ्या दुष्काळावरती मात करत आजही बळीराजा जैसे थे त्याच परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी या बळीराजाची हात या संपाच्या माध्यमातून तरी या सरकारच्या कानावरती जाईल का? आणि या संपामुळे किमान या शेतकरी राजाला, या बळीराजाला आता तरी न्याय मिळेल का? अशीच काहीशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवाज. हा तुमची साथ आमची. धन्यवाद.